नमस्कार, मी चिन्मयी जगताप, जळगाव लाईव्हमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि खरं म्हणजे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पावसाळा जातो आहे आणि हिवाळा येतो आहे. आणि जेव्हा जेव्हा हिवाळा येतो तेव्हा तेव्हा आपल्याला लागते जोराची भूक. तीच भूक जळगाव लाईव्हच्या अख्ख्या टीमला लागली आहे, मला लागली आहे, गौरीला लागली आहे आणि आमच्या अख्ख्या टीमला लागली आहे. सो आज आपण कुठे आलो आहे तर आपण आलो आहे आपल्या सगळ्यांच्या अख्ख्या जळगाव शहराच्या लाडक्या सँडविचवाल्या काकांकडे. खरं म्हणजे त्यांचं नाव सांगायची गरज नाही, ते फक्त सँडविचवाले काका म्हणूनच अख्ख्या जळगाव शहराला माहिती आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया आणि ते सँडविच कसं बनवतात हे सगळं जाणून घेऊया. त्याच्या आधी आपण एक प्रतिक्रिया घेऊया काही लोकांची. दादा काय सांगाल, काकांची टेस्ट कशी असते? बेस्ट सँडविच आहे. जे मी थंड सँडविच आहे विथ चीज खातो ते मला खूप आवडले. ओके, दादा तुमचं? चीज जॅम. चीज जॅम खूप आवडतो दादा मला. किती वर्ष आले येत आहे? मला खूप वर्ष झाले साहेब. महिन्यात ना किती दिवस? महिन्यात नाही, तो 20-22 दार तरी येतो मी. हो, 10 किती काकांसाठी? 10 10 आता देणार आहे 100%. काकांचं आवडतं सँडविच कोणतं? आमचं व्हेज ग्रिल. तुमचं? चीज जॅम. तुमचं दादा? तेच व्हेज ग्रिल. व्हेज ग्रिल. आणि काय सांगाल, समजा मी तुम्हाला सांगितलं काकांना 10 आपल्या मार्क द्यायचे आहेत, किती द्याल? 11. 10 देऊन 10 भाऊ बोलले संपला विषय. तर जसं बोलले भाऊ बोलले संपला विषय, इकडे सगळेच लोक काकांचे जे सँडविच आहेत ते खाऊन खूप खुश आहेत. नक्की काय आहेत ते खुश आपण जाणून घेतोय. सुरुवात करूया. मला सँडविचवाले काका म्हणून म्हणतात. हो, पण तुमचं नाव काय सांगाल? माझं नाव नरेंद्र माळी. नरेंद्र माळी काका. हो काका, काय सांगाल किती वर्ष आली आज तुम्ही इकडे काम करता? मला 21 झाले. 21 पूर्ण? पूर्ण. आणि जळगावात जेव्हा तुम्ही सँडविचला सुरुवात केली तर का केली होती? मी व्यवसायासाठी सुरुवात केली. अच्छा, आपल्याकडे किती प्रकार आहेत सँडविचचे? आपल्याकडे 8-10 प्रकार आहे सँडविचचे. नावं सांगू शकाल? व्हेजिटेबल, व्हेजिटेबल टोस्ट, व्हेजिटेबल चीज, व्हेजिटेबल चीज टोस्ट, आलू मसाला टोस्ट, आलू मसाला चीज टोस्ट, चीज चिली टोस्ट, जॅम, जैन, चॉकलेट, मेयोनीज. आणि आज तुम्ही आम्हाला काय खायला देणार? तुम्ही ज्या मागाल ते देईल मी तुम्हाला खायला. नाही तरी पण कोणते 3 सँडविच तुम्ही सांगाल ते तुमच्या आवडीचं? मला काही दुसरं कुठलं यायचं आहे, तुम्ही जे सांगाल ते देईल मी. अरे काका म्हणतात ना की तुम्ही जे मागाल ते तुम्हाला द्यायला मी तयार आहे. कारण की काकांचं जे हातची चव आहे ती अख्ख्या जळगावात कुठेच नाही आहे, सगळ्यांना माहिती आहे. काका, रोज सकाळी तयारी कशी सुरू होते आपल्या? सकाळी 8 तयारी चालू होते. हां, ती रात्री 10-10:30 आम्ही तयारी करतो. अच्छा. आणि अजून एक प्रश्न असा होता की मध्ये कोरोना आला होता. हो, तर त्या कोरोनामध्ये काय शिकवलं? ह्या कोरोनामध्ये आम्ही सगळा व्यवसाय बंद केला होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार. आता हळूहळू व्यवसाय सुरुवात करतोय. तुम्हाला काय फटका पडला स्वतःला? खूप मोठा फटका पडला आहे. तर काकांची गप्पा मारून झाल्यानंतर आणि हा जो सुगंध तिकडनं येतोय ना तो घेऊन घेऊन प्रचंड भूक लागली आहे. आणि शेवटी फायनली आम्ही इथे सँडविचेस ट्राय करतोय. माझ्यासोबत गौरी आहे. गौरी आणि मी दोघं मिळून तुम्हाला सांगणार आहोत की कसं झालं. आम्ही काय सांगणार, लोकांनी 11 सांगितलं, लोकांनी 10 सांगितलं तर आम्हाला 20 बोलावं लागणार. कारण की मी पण लहानपणापासून काकांकडेच येतो आहे. आज पुन्हा एकदा काकांची टेस्ट खायला मजा येते. बरोबर अप्रतिम हा शब्द फिका पडेल असं काहीतरी काकांनी बनवलेलं आहे. खूप छान बनवतायत ना, तुम्ही पाहिलंच असेल. आणि चिन्मयीने तर खाल्लंच, आता मी पण खाणार आहे लवकरात लवकर. अप्रतिम खरंच, ऑफिसमध्ये मी 1-2 वेळेस खाल्लेलं आहे, काकांकडून पण खाल्लेलं आहे. आणि खरंच खूप सुंदर आहे. तुम्ही देखील या ठिकाणी या आणि तुम्ही देखील खाऊन बघा. आता आम्ही खातो, तुम्ही लवकरात लवकर या इथं आणि खा. तोपर्यंत आता आम्हाला खाऊ द्या. बाय.